ज्या तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन असते वगैरे एवढ्यासाठी करतो की बऱ्याच वेळेस इंडिव्हिज्युअली ज्यावेळेस मी रुग्णांशी बोलतो त्यावेळेस कुठपर्यंत पोहोचू शकत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी मी रुग्ण सुद्धा मला विचारू शकत नाही. कारण बरेच आहे, वेळ नसतो, दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येते काय प्रश्न विचारायचे होते आणि नंतर लक्षात येतं की असे असे प्रश्न हे बरेचसे आपण विचारायची विसरून गेलो. नेक्स्ट मिटिंग जी येते ती साधारणपणे महिना दोन महिन्याने येते आणि त्यावेळेस सुद्धा आपण बरेचसे प्रश्न विचारू शकत नाही आणि अशामुळे परीक्षा गैरसमज हे निर्माण होतात. एक गोष्ट, दुसरी गोष्ट समाजामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे मधुमेहाबद्दलचे आणि इन्सुलिन बद्दलचे गैरसमज आहेत आणि हे गैरसमज तोपर्यंत दूर होणार नाही जोपर्यंत आपल्याला शास्त्रोक्त माहिती मिळणार नाही. माझी शास्त्रोक्त माहिती मिळावी आणि गैरसमज दूर व्हावी यासाठी म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मधुमेही नव्हे तर मधुस्मेही होणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की बरेचसे रुग्ण हे नाही, बरेचसे मधुमेह हे नाही पण ज्यांच्या घरामध्ये मधुमेह आहे आणि ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे पण ते सुद्धा त्यांचा मधुमेह टाळू शकतात. तुम्हाला दिलेली आलेल्या माहिती पुस्तकामध्ये रिस्क स्कोर दिले इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर अतिशय सुंदर रिस्क स्कोर आहे. हा रिस्क स्कोर हा माझे प्रोफेसर प्रोफेसर डॉक्टर बी मोहन यांनी मेंट केलेला आहे आणि हा सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे म्हणजे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे, सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तर त्या रिस्क स्कोरमध्ये फक्त स्वतःला चार प्रश्न विचारायचे. तुमचं वय किती आहे, तुमचं वजन, तुमचा कमरेचा घेर किती आहे, तुमच्या कामाची स्टाईल कशी आहे, तुम्ही बैठे काम करता किंवा कसं आणि तुमच्या घराण्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे किंवा नाही, या चार प्रश्नावरच तुम्ही जाणू शकता की भविष्यात तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे किंवा नाही. आणि ती जर शक्यता असेल तर नक्कीच लाईफस्टाईल मॉडिफाय करून जीवनशैली बदलून तुम्ही तो मधुमेह टाळू शकता किंवा लांबू शकता. तर असे बरेचसे गैरसमज हे दूर होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की माझ्या घराण्यात आहे म्हणल्यानंतर मला मधुमेह होणारच, मधुमेह होणारच असं नाही आहे. तुम्ही होणारा मधुमेह सुद्धा टाळू शकता. केवळ आणि केवळ जीवनशैली बदल करणं हे खूप गरजेचं आहे आणि तशाच प्रमाणे इन्सुलिन बाबत सुद्धा बऱ्याच जणांची गैरसमज आहे. तर हे गैरसमज काय आहे हे दूर होणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं की मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी आणि ज्यावेळेस मी एखाद्या पेशंटला सांगायचो की तुम्हाला आजपासून इन्सुलिन घ्यायला लागेल तर त्यावेळेस पेशंटचा चेहरा हा बदललेला असायचा. आणि दुसरं ऑब्झर्वेशन असं आहे की पेशंट डॉक्टर बदलतो पण स्वतःची मेंटॅलिटी बदलत नाही. बरेच पेशंट दुसऱ्या डॉक्टरांकडून माझ्याकडे येतात केवळ आणि केवळ इन्सुलिन बंद करा म्हणून किंवा माझ्याकडून बरेचसे दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात केवळ आणि केवळ इन्सुलिन नको म्हणून. तर इन्सुलिन हे अतिशय चांगलं औषध आहे. इन्सुलिनचा इतिहास हा आपल्या औषध गोळ्यांपेक्षा सुद्धा जुना आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्या. तुम्हालाच नव्हे तर तुमच्या मार्फत जनसामान्याला, समाजातल्या इतर लोकांनाही कळाव्या म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये, आजच्या सत्रामध्ये केवळ आपण एवढंच बोलणार आहोत की इन्सुलिनबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहे आणि इन्सुलिनबद्दलची शास्त्रोक्त माहिती तर काय काय बोलणार आहोत थोडक्यात मी सांगतो. एक, इन्सुलिनचा शोध कधी लागला, फार इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. तो शोध कसा लागला, कुणी लागला, पहिला पेशंट कोण होता, किती साली लागला याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. दुसरा आहे इन्सुलिनबद्दलचे गैरसमज काय काय, बऱ्याच लोकांचे इन्सुलिनबद्दलचे गैरसमज आहेत. ते गैरसमज काय आहे ते मला पेशंटकडूनच कळाले, तुम्हाकडूनच कळाले, तर ते गैरसमज काय आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. त्याच्यानंतर सत्य परिस्थिती काय, जरी गैरसमज असते तरी सत्य परिस्थिती ही खूप वेगळी आहे. इन्सुलिन हे खूप चांगलं औषध आहे पण ही सत्य परिस्थिती काय आहे हे सुद्धा आपण बघूया. त्याच्यानंतर इन्सुलिनची आवश्यकता कधी आणि कोणाला आहे, खरंच इन्सुलिनची आवश्यकता असते का, डॉक्टर लिहून देतात म्हणून आम्ही घ्यायलाच पाहिजे का, हे कधी गरजेचं आहे आणि कोणासाठी गरजेचं आहे, तर ते इन्सुलिनची आवश्यकता कोणासाठी आहे हे सुद्धा आपण थोडक्यात बघूया. नंतर फार मोठा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न, इन्सुलिन खरंच बंद होते का, ते इन्सुलिन बंद होतं सुद्धा आणि इन्सुलिन बंद होत नाही सुद्धा, तर ते कोणत्या परिस्थितीत बंद होतं आणि कोणत्या परिस्थितीत होत नाही ते सुद्धा आपण बघूया. नंतर इन्सुलिन घ्यावयाच्या पद्धती, इन्सुलिन कशा पद्धतीने घेतलं जातं. बऱ्याच जणांना असं आहे की इन्सुलिन, बरेच पेशंट असं म्हणतात की सर इन्सुलिनची गोळी असली असती तर कदाचित मी घेतलं असतं पण केवळ आणि केवळ हे इंजेक्शन आहे म्हणून मला इन्सुलिन नको आहे. पण ते जे इंजेक्शन आहे आणि लहानपणापासून आपल्याला जी भीती आहे इंजेक्शनबद्दलची, ते इंजेक्शन आणि इन्सुलिनचं इंजेक्शन जर तुम्ही बघितलं स्वतः मी आणलेली आहे आज दाखवायला तुम्हाला, तर ते अतिशय इन्सुलिन खूप छोटी आहे आणि तुम्हाला नसेमध्ये इन्सुलिन घ्यावं लागत नाही, ते त्वचेत घ्यावं लागतं. बऱ्याच जणांचा असं समज आहे की ठीक आहे आम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ पण आमच्या घरी डॉक्टर नाही आहे किंवा मी डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाही, मी खेड्यावर असेल किंवा मी डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नाही, मग इंजेक्शन घेणार कसं. तर इंजेक्शन घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही, तुम्ही स्वतःच स्वतः घेऊ शकता. पण ते कुठल्या पद्धतीने घेऊ शकता हे सुद्धा आज आपण बघूया. आणि इन्सुलिनचे फायदे काय, जर खरंच इन्सुलिन एवढं चांगलं असेल तर खरंच त्याचे काय काय फायदे आहेत आणि ते जर फायदे तुम्ही घेऊ शकला तर त्याच्यानंतर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण बघूया. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जे की फार कमी डॉक्टरांकडून
सांगितलं जातं त्याचं कारण आहे असं एवढंच आहे की वेळ तेवढा वेळ देऊ शकत नाही डॉक्टर आणि इन्सुलिन घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा सांगितलं जात नाही. तर बरेचसे पेशंट सध्याचे तुमच्याकडे इन्सुलिन घेत असतील किंवा घेत जरी नसतील त्यांचे कोणी नातेवाईक इन्सुलिन घेत असतील किंवा माहितीतली जरी इन्सुलिन घेत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही ह्या काळजी इन्सुलिन घेतानाच्या सांगू शकता. इन्सुलिनचा शोध साधारणपणे 1921 साली झाला म्हणजे साधारणपणे 2 वर्षानंतर आपण इन्सुलिनचं शतक साजरं करूया. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनचं दरवर्षीचं एक घोषवाक्य असतं. या वर्षाचं घोषवाक्य कुटुंब आणि मधुमेह असं आहे, फॅमिली अँड डायबिटीस. त्याचं कारणच असं आहे की मधुमेहाचा रुग्ण तुमच्या कुटुंबात झाला की नुसतंच पेशंट किंवा नुसतंच रुग्ण किंवा माणूस हा सफर होत नाही तर पूर्ण कुटुंबच सफर होतं. आणि हेच कन्सिडर करून या वर्षाचा थीम इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननं हे फॅमिली अँड डायबिटीस असं केलेलं आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं महिला आणि मधुमेह असं होतं, त्यावेळेस फॅमिली आणि मधुमेह म्हणजे कुटुंब आणि मधुमेह असं आहे. तर हे 2 वर्षानंतर हेच इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन कदाचित इन्सुलिन हे सुद्धा थीम ठेवेल. त्याचं कारण असं आहे की 2020 साली शतक पूर्ती होईल इन्सुलिनच्या शोधाची. 1921 साली इन्सुलिनचा शोध झाला. तो शोध कसा झाला आपल्याला आयुर्वेदातून जे यशस्वता आणि चरकांनी जी संहिता लिहिली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मधुमेहाचा उल्लेख हा आहे. म्हणजे मधुमेह हा फार पूर्वीपासून आहे पण मधुमेहासाठी ट्रीटमेंट अशी काही नव्हती. मग मधुमेहाचे लक्षण काय होते तर वजन कमी व्हायचे बऱ्याचशा लोकांचे, पण ते का होत होते हे माहीत नव्हतं. मग त्यावेळेस असं सांगितलं जायचं की तुम्ही जेवण करू नका किंवा जेवण जास्त घ्या, कारण ते ट्रायल अँड एरर ह्या बेसिसवर होतं. पर्टिक्युलर ट्रीटमेंट ॲज सच अशी मधुमेहासाठी डायबिटीससाठी नव्हती. पण 1920 ते 1921 साली साधारणपणे पांटिंग आणि बेस्ट हे 2 सायंटिस्ट होते ज्यांनी की कुत्र्याच्या शरीरातल्या स्वादुपिंडातून लस तयार केली, लस नाही इन्सुलिन तयार केलं आणि ते इन्सुलिन पहिल्या पेशंटला जे दिलं गेलं तो हा पेशंट छोट असा लिओनार्ड थॉम्सन हा इन्सुलिनचा जगातला पहिला पेशंट आहे. 1922 साली त्याला दिलं गेलं आणि साधारणपणे हा पेशंट हा वयाच्या 27 वर्षापर्यंत चांगल्या रीतीने जगला. पण त्यावेळेचं जे इन्सुलिन होतं ते अतिशय क्रूड पद्धतीचं होतं, कुत्र्यापासून तयार केलं गेलेलं होतं. आत्ता जे इन्सुलिन आहे हे न मिळण्यासाठी इन्सुलिन हे बंद झालं. त्या बऱ्याच वर्षापासून इन्सुलिन घेत होत्या फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की बऱ्याच जणांचं इन्सुलिन हे बंद येऊ शकतं. जवळपास 10 ते 12 वर्ष त्यांनी इन्सुलिन घेतलं. मी माझी ॲडव्हाइस म्हणून म्हणत नाही आहे पण सांगतो उदाहरणासाठी म्हणून की तुमच्यासुद्धा नातेवाईकाचं तुमचंसुद्धा असं होऊ शकतं. या इन्सुलिनचा शोध हा साधारणपणे 1921 साली झाला. 22 साली त्या पेशंटला त्या रुग्णाला त्या लहान बालकाला दिलं गेलं आणि 27 वर्ष तो निरोगी आयुष्य जगला. पण फक्त 27 वर्ष जगू शकला याचं कारण असं त्यावेळेसची पद्धत इन्सुलिन बनवायची खूप खूप होती आणि आत्ताचे जर तुम्ही इन्सुलिन बघितले तर ते रिकॉफिनंट DNA टेक्नॉलॉजीने बनवलेले अतिशय चांगले असे इन्सुलिन प्युरिफाईड असे इन्सुलिन आहे. त्याचे साईड इफेक्ट्स होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. साधारणपणे 1921 साली इन्सुलिनचा शोध लागला. पहिला पेशंट हा थॉम्सन होता आणि ती इन्सुलिनची पहिली बाटली आहे. मी जर बघितली तर 1921-20 सालीची जी इन्सुलिनची बाटली होती ती ही पहिली बाटली आणि गोळ्या आणि औषधांचा जो शोध लागला आहे तो साधारणपणे 1950 आणि 1960 लागला. 1950-1960 नंतर सुरू झालं की मधुमेहाला गोळ्यासुद्धा देऊ शकल्या जातात. 20 ते 50 पर्यंत साधारणपणे मधुमेहाची ट्रीटमेंट फक्त आणि फक्त इन्सुलिनवर होती आणि ते इन्सुलिन असं प्रिपेअर केलं गेलं होतं जे की क्रूड पद्धतीनं प्रिपेअर केलं गेलं होतं. म्हणजे कुत्र्यापासून बनवलेलं किंवा डुकरांपासून बनवलेलं थोडक्यात ॲनिमलपासून बनवलेलं इन्सुलिन हे माणसांना दिलं गेलं होतं आणि त्यामुळं त्याचं कसं बिहेव करेल ते माणसाच्या शरीरामध्ये कसे वागेल त्याच्यानं रक्तातल्या साखरेचं प्रमाण किती कमी होईल आणि किती वाढेल याची म्हणजे याचं मोजमाप करता येत नव्हतं. पण आत्ताचे जे इन्सुलिन आहे ते इतके व्यवस्थित पद्धतीने तयार केलेले आहेत, सॉफिस्टिकेटेड आहे, त्याच्यानं तुम्ही प्रिडिक्ट करू शकता, तुमचे डॉक्टर प्रिडिक्ट करू शकतात. साधारणपणे इतकं इव्हेंट घेतल्यानंतर तुमचं ब्लड शुगर हे एवढे कमी होऊ शकते. तर एवढा बदल झालेला आहे आणि सांगायचा उद्देश एवढाच आहे की इन्सुलिनचा शोध हा 2021 साली लागला आणि औषध गोळ्यांचा शोध हा 1950-1960 लागला. म्हणजे औषध गोळ्याचा एक्सपिरियन्स हा डॉक्टरांचा आणि तुमचा सुद्धा साधारणपणे 60 ते 70 वर्षाचा आणि इन्सुलिनचा एक्सपिरियन्स हा साधारणपणे 100 वर्षाचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इन्सुलिन हे औषध गोळ्यांपेक्षा सुद्धा जुनं आहे आणि चांगलं आहे. हा शोध सांगण्याचं कारणच फक्त एवढं आहे की इन्सुलिनचा शोध हा फार आधीपासून लागलेला आहे आणि फार पूर्वीपासून आपण इन्सुलिन घेतो त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत, बरेचसे बदल झालेले आहेत.
साईज बघितली तर त्याच्यात खूप फरक आहे. लसीचं इंजेक्शन किंवा वॅक्सिनेशनचं इंजेक्शनची सुई खूप लांब असते आणि जर तुम्ही इन्सुलिनची सुई बघितली तर हार्डली ती 6 ते 8 mL असते. तिची लेंथ खूप छोटी आहे कारण ते क्वचित घ्यायचं असतं तर ते वेदनादायी नाही. तर पहिला फार मोठा गैरसमज आहे लोकांचा की इन्सुलिनचं इंजेक्शन हे खूप वेदनादायी असतं आणि त्याच्यामुळे मला इंजेक्शन नको. दुसरा गैरसमज आहे की स्वतः घेऊ शकत नाही. मी सांगितल्याप्रमाणे की ठीक आहे डॉक्टर तुम्ही म्हणताय म्हणून लिहून घेतो मी घेतो सुद्धा विकत पण मी खेळगात असल्यामुळे स्वतःच स्वतः इन्सुलिनचं इंजेक्शन कसं घेऊ. तर इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे अतिशय सोपं आहे. बरेचसे असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यामुळे की तुम्हाला सुखकर झालेलं आहे इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं आणि त्याच्यामुळं स्वतःच स्वतः घेऊ शकत नाही हा फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही स्वतःच स्वतःसुद्धा इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. नंतर आहे सवय लागते हा एक फार मोठा गैरसमज आहे. बऱ्याच जणांचा पेशंटचं असं म्हणणं असतं की ठीक आहे डॉक्टर तुम्ही म्हणताय म्हणून एक साधारणपणे 1 महिना 2 महिने 6 महिने मी इन्सुलिनचं इंजेक्शन घेईल पण जर माझ्या शरीराला सवय लागली इन्सुलिनची मग बंद करणं कठीण होईल. त्यामुळे मला आत्तापासूनच नको जेवढं लांबत येईल तेवढं लांबा. गोळ्या कितीही महागाच्या असल्या तरी जातील पण मला इन्सुलिनचं इंजेक्शन नको. पण हा फार मोठा गैरसमज आहे. तुमच्या शरीराला इन्सुलिनची सवय लागत नाही. इन्सुलिन हे तुमच्या शरीराला सवय लागावी म्हणून दिलं जात नाही. केवळ आणि केवळ तुमच्या रक्तात साठीचं प्रमाण जास्त असावं किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असाव्यात म्हणूनच तुमचे डॉक्टर्स तुम्हाला इन्सुलिन सजेस्ट करतात. इन्सुलिन मुळे तुम्हाला सवय लागत नाही हे व्यसन नव्हे. व्यसनाची सवय लागते जरूर पण इन्सुलिनची सवय लागत नाही हा फार मोठा गैरसमज आहे. इन्सुलिनची सवय लागते सुरू केल्यानंतर सुद्धा तुम्ही काही वर्षानंतर काही दिवसानंतर काही महिन्यानंतर इन्सुलिन बंद करू शकता पण काही परिस्थितीमध्येच. आणि सगळ्यात शेवटचं बंद होऊ शकत नाही. इन्सुलिनचं इंजेक्शन एकदा सुरू केलं की ते बंद होत नाही. या गैरसमजांमुळे बरेचसे रुग्ण ते इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला घाबरतात. ते असं समजतात की शेवटची स्थिती आहे. कालच जसं माझं बोलणं झालं महेंद्रकर मॅडम शेतकरी म्हणाले की ज्यावेळेस मी दुसऱ्यांना सांगितलं की मला इन्सुलिन सुरू केलं त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा बदलला. म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं की शेवटची स्थिती आहे एवढं ते शुगर एवढी वाढल्यानंतर आता त्यांना इन्सुलिन सुरू केलं आहे म्हणजे आता ही बंद होऊ शकणार नाही म्हणजे. तर या सगळे गैरसमज आहे. तुमचं इन्सुलिन बंद होऊ शकतं. इन्सुलिन घेणं म्हणजे शेवटची स्थिती नव्हे. काही परिस्थितीमध्ये इन्सुलिन घेणं हे क्रम प्राप्त आहे घ्यावंच लागतं आणि ती शेवटची स्थिती नाही. तर हे सगळे गैरसमज आहेत. खूप वेदनादायी नाही. स्वतःच स्वतः तुम्ही घेऊ शकता. सवय लागत नाही आणि इन्सुलिन घेणं म्हणजे शेवटची परिस्थिती नाही बंद होऊ शकत नाही. तर मग काय आहे परिस्थिती सत्य परिस्थिती काय. तर इन्सुलिन हे एन्हान्सर असल्यासारखं आहे. इन्सुलिन हे तुमच्यासाठी शक्तीदायी आहे. इन्सुलिनमुळे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित होतं. तुम्ही बरेचसे दुष्परिणाम हे टाळू शकता. तर सत्य परिस्थिती ही ही आहे. सत्य परिस्थिती ही आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं म्हणजे मधुमेहाची शेवटची स्थिती नाही. दुसरी सत्य परिस्थिती आहे की एकदा इन्सुलिन घ्यायला लागल्यानंतर शरीराला सवय लागत नाही. एकदा इन्सुलिन घेतल्यानंतर तुमच्या शरीराला जी सवय लागते असं वाटतं तुम्हाला तर हा गैरसमज आहे. शरीराला सवय लागत नाही ही सत्य परिस्थिती आहे. तिसरं आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन तुम्ही स्वतःच्या स्वतः घेऊ शकता. बरेचसे असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पेन आहेत किंवा इव्हन सिरिजनं जरी घेतलं तरी तुम्ही स्वतःच स्वतः इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. आणि शेवटचं महत्त्वाचं की ते वेदनादायी नाही पेनफुल नाही. बरेच ॲडव्हर्टाईजमेंट जर तुम्ही बघितल्या कंपनीच्या तर ते असं सांगतात व्हर्च्युअली आवर पेन इज पेनलेस. त्यांचा जो पेन आहे इन्सुलिनचा तो पेनलेस आहे असं त्यांचं क्लेम आहे. आणि हे खरं सुद्धा आहे. तुम्ही इन्सुलिन घेणाऱ्या पेशंटचा जे की इन्सुलिनचे पेन वापरतात त्यांना विचारून बघा. ते सांगतील पहिले 1-2 दिवस फक्त आम्हाला जर झालं कारण घ्यायच्या टेक्निक्स माहीत नव्हत्या पण त्याच्यानंतर ज्यावेळेस ते घ्यायला लागतात त्यावेळेस अक्षरशः मुंगी पोहोचल्यानंतर किंवा मुंगी चावल्यानंतर जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा सुद्धा कमी त्रास हा इन्सुलिनचे इंजेक्शन न होतो. त्यामुळे ते वेदनादायी नाही. ही सत्य परिस्थिती आहे. इन्सुलिन ही एन्हान्सर होत आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला इन्सुलिन सजेस्ट केलं असेल तुम्हालाच म्हणत नाही तुमच्या नातेवाईकांना किंवा माहितीतल्या लोकांना त्यांना समजून सांगा डॉक्टर बदलू नका. तुमची मानसिकता बघा. इन्सुलिन घेणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण गैरसमज बघितले. इन्सुलिनचा शोध कधी झाला हे बघितलं. इन्सुलिनची सत्य परिस्थिती काय आहे हे बघितलं. आता आपण थोडक्यात बघूया खरंच इन्सुलिनची गरज कधी असते आणि कोणाला असते. आपण मागच्या सेशनमध्ये मागच्या सत्रामध्ये बघितलं होतं की मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये सांगितलं होतं मी की मधुमेहाचे 2 प्रकार असतात. एकाला आम्ही म्हणतो टाईप 1 आणि दुसऱ्याला आम्ही सांगतो टाईप 2. तर टाईप 1 म्हणजे ज्यामध्ये की लहान मुलांमध्ये असतो पुष्कळता बऱ्याच वेळेस ना मोठ्या लोकांमध्ये सुद्धा आढळतो ज्यामध्ये इन्सुलिनची मात्रा ही 0 असते. म्हणजे त्या मनुष्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन हे निर्माण होत नाही. त्यांचं स्वादुपिंड कार्यरत नसतं. त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन हे निर्माण होते.
अशा लोकांना टाइप 1 असं डायग्नोस केलं जातं आणि अशा रुग्णांसाठी इन्सुलिनचं औषध घेणं किंवा इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांना आयुष्यभर इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. टाइप 2 जो प्रकार आहे ज्यांच्यामध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन आहे, इन्सुलिनचं निर्माण होतं पण ते इन्सुलिन व्यवस्थित कार्यरत होत नाही आणि अशा लोकांमध्ये सुद्धा काही परिस्थितीमध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळा 4-5 वर्ष तुमचे डॉक्टर्स तुम्हाला गोळ्या देतील आणि 4-5 वर्षानंतर अशी परिस्थिती येईल की त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर्स रिपोर्ट करून म्हणतील की नाही आता उद्यापासून तुम्हाला कदाचित इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागेल. तर त्या कोणत्या परिस्थिती आहेत? 5 वर्षापर्यंत अशी काय गोष्टी होत्या की ज्या औषध गोळ्यांनी साध्य झाल्या पण केवळ आत्ताच इन्सुलिनचे इंजेक्शन किंवा घेण्याची गरज का भासली? तर त्याची कारणं अशी आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की सुरुवातीलाच तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे 350-400 असं असतं. जर उपाशी पोटीची 80 जास्त असेल आणि जेवणानंतरची 400-450 जर जास्त असेल, पहिल्याच वेळेस तुम्ही जर तपासत असेल लॅबला दोष घेऊ नका. तुम्ही लॅब चेंज करून पुन्हा चेक करू शकता. पण जर तुमच्या डॉक्टरने सजेस्ट केलं असेल की तुम्हाला इन्सुलिन घेणं गरजेचं आहे तर ते इन्सुलिन घ्या. तुमचा डॉक्टर बदलू नका, तुमची मेंटॅलिटी बदला. याचं कारणच असं आहे की सुरुवातीलाच असलेलं रक्तातल्या साखरेचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याला औषध गोळ्या कमी करू शकत नाही. त्याला औषध गोळ्या तर द्यावंच लागतात पण त्याचबरोबर इन्सुलिनचं इंजेक्शन जर दिलं तर त्याच्यानं रक्तातलं साखरेचं प्रमाण व्यवस्थित होण्यात किंवा संतुलित होण्यात किंवा नियंत्रित होण्यात मदत होते आणि काही काळानंतर तुमचे डॉक्टर स्वतः रुग्णास तुमचं इन्सुलिन हे बंद सुद्धा करतील. त्यामुळे सुरुवातीलाच जर तुमची ब्लड शुगर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप जास्त असेल 250-350 असं जर असेल तर त्या परिस्थितीमध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर टाईप 2चाच पेशंट आहे पण त्याला जर कुठली शस्त्रक्रिया करायची असेल, कुठलं ऑपरेशन करायचं असेल आणि अशा वेळेससुद्धा 2 कारणासाठी म्हणून इन्सुलिनचं इंजेक्शन केलं जातं. एक आहे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित राहावं, नियंत्रित राहावं, संतुलित राहावं आणि दुसरी गोष्ट ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला जे टाके पडतात तुम्हाला सतत ती जोडून येण्यासाठी म्हणून इन्सुलिन हे सगळ्यात चांगलं औषध आहे. जरी तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित असेल, जरी तुमच्या जखमा जुळून येत असतील, तरीसुद्धा जे शस्त्रक्रियेमुळे होणारी जखम आहे, जी शस्त्रक्रियेमुळे पडणारे तुमचे टाके हे सगळे व्यवस्थित राहावे म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेस तुमचे डॉक्टर सजेस्ट करतात की ऑपरेशन नंतर म्हणून तुम्हाला इन्सुलिनचे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. तर तशा काळात सुद्धा तुम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. तिसरं, गरोदर होणे. बऱ्याच वेळेस असं होतं की गरो एखाद्या स्त्रीला 4-5 वर्ष साधारणपणे औषध गोळ्या दिल्या जातात, नंतर ज्या वेळेस डिटेक्ट होतं की ती गरोदर आहे त्यावेळेस गोळ्या बंद करतात डॉक्टर आणि इन्सुलिनचं इंजेक्शन द्यायला सुरू करतात. तर गरोदरपणी 12 तास स्तनपान करेपर्यंत म्हणजे साधारणपणे 6-1 वर्षापर्यंत डिलिव्हरीनंतर हे इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे की औषध गोळ्या ह्या त्या गरोदर बाईवर आणि होणाऱ्या बाळांवर दोघांवरही दुष्परिणाम करतात आणि त्यामुळे ते होऊ नयेत म्हणूनच औषध गोळ्यांच्या ऐवजी इन्सुलिनचं इंजेक्शन देणं हे गरजेचं आहे. म्हणून जर एखादी स्त्री ही जरी टाईप 2ची असली, तिच्या शरीरात जरी इन्सुलिनची मात्रा असेल, ती जरी स्त्रावत असेल, तरीसुद्धा जर ती स्त्री गरोदर असेल तर गरोदरपणी बाळाला स्तनपान होईपर्यंत तिला इन्सुलिनचं इंजेक्शन देणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळं तशा वेळेस इन्सुलिन हे घेणं गरजेचंच आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे दुष्परिणाम जर झाले असतील तर मधुमेहामुळे बरेचसे दुष्परिणाम होतात. मागच्या वेळेस सेशनमध्ये सांगितलं मधुमेह हा असा आजार आहे जो की चुंबकाचं काम करतो. बरेचसे दुष्परिणाम, बरेचसे रोग हे स्वतःकडे ओढून घेतले. तुमच्या हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो, तुमच्या किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो, तुमच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या नसा धामण्या यांच्यावर सुद्धा दुष्परिणाम होतो. असा जर दुष्परिणाम झालेला असेल तर अशा दुष्परिणामामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे गरजेचं असतं. तर त्याचे 2 फायदे होतात. एक तर तुमचा जर दुष्परिणाम जिथपर्यंत झालेला आहे तिथपर्यंतच हॉल्ट करू शकतो, तिथपर्यंतच थांबू शकतो आणि दुसरी गोष्ट इन्सुलिन घेतल्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित संतुलित नियंत्रित झाल्यामुळे पुढचे दुष्परिणाम हे टाळले जाऊ शकतात. म्हणून मधुमेहामुळे झालेला जर दुष्परिणाम असेल आणि तसं जर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल की आता तुम्हाला इन्सुलिन घेण्याची गरज आहे तर तशा वेळेस तुम्ही मेंटॅलिटी बदलून डॉक्टरनं बदलता इन्सुलिन घेणं गरजेचं आहे. तर टाईप 1चे पेशंट्स ज्यांच्यामध्ये इन्सुलिन नसतंच त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घेणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस असंही आढळून येतं लहान लहान मुलं असतात त्यांना लहानपणापासून इन्सुलिन सुरू केलं जातं. आई वडील बऱ्याच डॉक्टरांकडे फिरतात केवळ आणि केवळ इन्सुलिन बंद करता आलं तर बघू नको. तर अशा वेळेस तुम्ही समजून सांगणं गरजेचं आहे की हा जो पेशंट आहे, हा जो रुग्ण आहे, हा जो बालक आहे त्याला आयुष्यभर इन्सुलिन घेणं गरजेचं आहे आणि ते इन्सुलिन जर तुम्ही बंद केलं तर त्याचे होणारे दुष्परिणाम हे फार भयावह आहे. म्हणून ते इन्सुलिन बंद न करणं हे सगळ्यात चांगलं. आणि टाईप 2चे जर पेशंट असतील आणि त्यांच्यामध्ये 3-4 परिस्थिती असतील,
एक जर कुठली शस्त्रक्रिया करायची असेल, दुसरी महिला असेल आणि बरोबर असेल, तिसरी जर दुष्परिणाम झाले असतील, आणि चौथी सुरुवातीच्या काळातच एकदम जर रक्तात्म साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल, तर अशा चार पाच परिस्थितीमध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, खरंच इन्सुलिन बंद होतं का? त्याचे उत्तर दोन आहे, हो सुद्धा आणि नाही सुद्धा. उत्तर हो आणि नाही हे दोन एवढ्यासाठी आहे की जर रुग्ण हा टाईप टूच असेल, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा असेल, तर बऱ्याच वेळेस आपण इन्सुलिनचे इंजेक्शन हे बंद करू शकतो. पण जर रुग्ण हा टाईप वनचा असेल, याचा अर्थ की त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्राच नाही, तर अशा वेळेस इन्सुलिन बंद होऊ शकत नाही. त्यामुळे इन्सुलिन खरंच बंद होतं का? तर याचं उत्तर होई नाही आहे आणि नाही आहे. याचं उत्तर दोन्ही आहे, होऊ शकतं आणि नाही होऊ शकत नाही. तर टाईप टूचा पेशंट असेल आणि जर शस्त्रक्रिया असेल त्याची, तर एक साधारणपणे महिना दोन महिने घेऊन तो इन्सुलिन बंद करू शकतो. जर टाईप टूचा पेशंट आहे, सुरुवातीलाच त्याच्या रक्तात साखरेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, महिना दोन महिने तुमचे डॉक्टर्स तुम्हाला इन्सुलिनचं इंजेक्शन देतील आणि नंतर बंद करतील, अशा वेळेस इन्सुलिन खरंच बंद होतं. पण जर पेशंट हा टाईप वनचा आहे, जर पेशंट हा टाईप टूचा आहे आणि त्याच्या शरीरावर जर दुष्परिणाम झालेले आहेत, तर अशा रुग्णांचं इन्सुलिन हे साधारणपणे बंद होत नाही आणि अशा रुग्णांनी बंद करू सुद्धा नाही, कारण त्याचे होणारे दुष्परिणाम हे फार भयावह. इन्सुलिनमुळे बऱ्याच जणांचा असं समज आहे की साईड इफेक्ट होतात का, बरेचसे दुष्परिणाम होतात का. इन्सुलिनचे साईड इफेक्ट नाही, इन्सुलिनचे दुष्परिणाम नाही. इन्सुलिनचा फक्त एकच दुष्परिणाम आहे, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं. आणि ते कमी झालेलं प्रमाण एकदम जर जास्त कमी झालं तर तुम्हाला काही लक्षणे दिसतात, जसं की भूक जास्त लागते किंवा घाम होते. पण हे तुम्ही जर टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, ते सुद्धा आपण तुमच्या सर्वांमध्ये बघूया. इन्सुलिन खरंच बंद होतं का? याचं एकच उत्तर आहे, हो सुद्धा आणि नाही सुद्धा. काही परिस्थितीमध्ये खरंच तुम्ही इन्सुलिन बंद करू शकता, पण काही परिस्थितीमध्ये इन्सुलिन घेणं हे अनिवार्य आहे. आयुष्यभरासाठी तुम्हाला इन्सुलिन घेणं गरजेचं आहे. तर कोणत्या परिस्थितीत अनिवार्य आहे, आपण ह्या परिस्थिती आहे आधीच बघितलेलं आहे ॲक्च्युली, आणि या परिस्थितीमध्ये इन्सुलिन हे बंद होऊ शकत नाही. एक टाईप वन, दुसरे सुरुवातीलाच जर रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप असेल तर तुम्ही इन्सुलिन घ्या, इन्सुलिन नाकारून द्या. काही महिन्यानंतर तुमचं इन्सुलिन बंद येईल, पण हे घेणं अनिवार्य आहे, हे गरजेचं आहे. तिसरं, कोणती जर शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही इन्सुलिन घेणं हे मस्ट आहे. तुमचे जर डॉक्टर सजेस्ट करत असतील तर तुम्ही इन्सुलिन घेणं हे गरजेचं आहे. नंतर गरोदरपणे, गरोदरपणे सुद्धा इन्सुलिन घेणं हे अनिवार्य आहे. आणि सगळ्यात शेवटी दुष्परिणाम, मधुमेहामुळे झालेले दुष्परिणाम हे जर असतील तर तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन नाकारू नका, तुम्ही स्वतःही नाकारू नका, किंवा तुमच्या ओळखीचे जर कोणी असतील, नातेवाईक म्हणा किंवा तुमच्या शेजारी बाजूला, तर त्यांनाही सांगा इन्सुलिन नाकारू नका. इन्सुलिन हे त्या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे, अनिवार्य आहे. आता इन्सुलिन घ्यावायची पद्धती कोणत्या कोणत्या, इन्सुलिन घ्यावायची साधनं कोणती? जसं मी पहिल्यात सांगितलं, इन्सुलिनचं इंजेक्शन आहे, इन्सुलिनची गोळी नाही. कदाचित काही वर्षांतर इन्सुलिनची गोळी सुद्धा येईल. बऱ्याचशा कंपनी त्या पद्धतीने त्यांचं संशोधन चालू आहे की इन्सुलिन ही गोळी तुम्हाला देता येईल का. एक चार पाच वर्षांपूर्वी इन्सुलिन इनहेलर सुद्धा रुग्ण सुद्धा आलं होतं, म्हणजे तुम्ही जसं दम्याचे पेशंट बघितले असतील वापरे घेतात, त्याच पद्धतीने इन्सुलिन सुद्धा आलं होतं. पण ते एक वर्ष चाललं, त्याचे बरेचसे दुष्परिणाम निघाले, त्याचा इफेक्ट व्यवस्थित होत नव्हता, म्हणून ते मार्केटमधून विड्रॉ केलं गेलं. पण तशा पद्धतीचं सुद्धा इन्सुलिन येण्याची शक्यता आहे, जे की तुम्ही नाकाद्वारे घेऊ शकाल, किंवा इन्सुलिनची गोळी सुद्धा येण्याची शक्यता आहे, पण ते भविष्यामध्ये. सध्या तरी इन्सुलिनला इंजेक्शनची वाट पर्याय नाही. पण हे इंजेक्शन सुखकर व्हावे, वेदनादायी होऊ नये, यासाठी मग बरेचसे प्रयत्न केले गेले, आणि त्या प्रयत्नांमध्ये काही सुया आणि काही पेन अशी यूज केली जातात. ही आहे सुई आणि ही आहे पेन. तर याची जर सुई जर घेतली तुम्ही, तर उघड्या डोळ्याने ज्यांना चष्मा आहे ते सुई हे बघू शकत नाही, की छोटी अतिशय बारीक सुई आहे. आणि ही सुई तुम्हाला नसेमध्ये न देता फक्त त्वचेत द्यावी लागते, आणि एक सुई साधारणपणे 3 ते 4 दिवस वापरू शकता. तर अशा सुईनं तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. ज्यांना सुयाचं इंजेक्शन घ्यायची भीती वाटते त्या रोगांसाठी म्हणून आपण जसं लिहिण्यासाठी पेन वापरतो, तसा इन्सुलिनचा पेन असतो. तर या पेनमध्ये ऑलरेडी इन्सुलिन हे भरलेलं असतं, फक्त तुम्हाला याच्यावरचे आकडे जे आहेत ते डायल करावे लागतात. आणि हे आकडे डायल करून त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीने तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेता त्याच पद्धतीने हे सुद्धा घ्यायचं. आणि याची सुद्धा सुई जर बघितली तुम्ही, तर अतिशय छोटी आहे, अतिशय बारीक आहे, तुमच्या केसाच्या साईजची सुई. ही सुई आणि ही सुई ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. दोन्ही तर ही
सगळ्यात शेवटचं जे दाखवलं इच्छित नाही ते आहे इन्सुलिन इन्फ्युजन पंप. बऱ्याच लोकांना आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन्सचे युनिट जे असतात किंवा डोस जो असतो तो खूप जास्त असतो किंवा बऱ्याच जणांना इन्सुलिनचे इंजेक्शन हे दिवसातून 3 वेळा 4 वेळा 5 वेळा असं घ्यायला लागतं. अशा रुग्णांसाठी म्हणून सगळ्यात चांगलं ऑप्शन, सगळ्यात चांगली पद्धत जर काही असेल तर ECSII ज्याचा फुल फॉर्म आहे कंटिन्युअस सबक्युटेनियस इन्सुलिन इन्फ्युजन पंप. एक पेजरच्या आकाराचं डिवाइस असतं, पूर्वी तुम्ही युजिंग वापरिंग केलं असेल कदाचित पेजर म्हणून छोटं इन्स्ट्रुमेंट होतं मोबाईलच्या पूर्वी पेजर, तर त्याच आकाराचं छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यावर फक्त 2 बटन आहेत, जे 2 बटनानुसार तुम्ही स्वतःचा डोस घेऊ शकता आणि त्याला एक कॅन्युला असतो, एक ट्यूब असते, पाईप असते आणि ती पाईप तुमच्या शरीरामध्ये त्वचेच्या खाली बसवली जाते आणि डॉक्टर जेवढं सांगेल तेवढेच त्या बटनावर दाबून फक्त तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. कंटिन्युअस तुमच्या रक्तात हे इन्सुलिनचं प्रमाण 1.6 म्हणजे 24 तास. तुम्ही ज्यावेळेस पेनला घेता, ज्यावेळेस सिरिंजला घेता इन्सुलिनचं इंजेक्शन, हे इन्सुलिनचं इंजेक्शन तुमच्या शरीरात जसं इन्सुलिन सोडलं जातं स्वादुपिंडाद्वारे त्या पद्धतीनं होत नाही. त्याचं कारणच असं आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन तुमचे डॉक्टर सांगतात ज्या ज्या वेळेस तुम्ही जेवण करायचं त्या त्या वेळेस घ्या. म्हणजे तुम्ही जर 3 वेळा जेवण करत असाल 3 वेळा, 2 वेळा जेवण करत असाल 2 वेळा, तुमच्या गरजेप्रमाणे इन्सुलिनचा डोस ठरतो आणि त्याप्रमाणे तुमचे डॉक्टर सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घ्या. पण ह्या CSII आहे की माझ्या पंपचा फायदा एवढाच आहे की कंटिन्युअसली तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे हा पंप हा टाकत राहतो, त्याच्यामुळे इन्सुलिन कमी किंवा जास्त होत नाही. बरेच पेशंट असे असतात की ज्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होतं, जसं मी पहिल्यांदा सांगितलं एकच दुष्परिणाम आहे इन्सुलिनचा, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं आणि ते कधी होतं जर तुम्ही मिसमॅच केलं तर जेव्हा व्यवस्थित घेतलं नाही आणि इन्सुलिनचं इंजेक्शन घेतलं, उपास तपास केले आणि इन्सुलिनचं इंजेक्शन घेतलं तर तशा वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे एकदम कमी होण्याची शक्यता असते. पण अशा रुग्णांमध्ये हा पंप हा सगळ्यात चांगला आहे कारण हे कंटिन्युअस सोडलं जातं, कंटिन्युअस तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा त्या डॉक्टर ठरवते त्याप्रमाणे सोडलं जातं आणि त्याच्यामुळे एकदम इन्सुलिनची वाढ होत नाही आणि तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होते. हा फार मोठा ॲडव्हान्टेज, हा फार मोठा फायदा त्या कंटिन्युअस सबक्युटेनियस इन्सुलिन इन्फ्युजन पंपचा आहे. तो कसा आहे तुम्ही बघा, हा अशा पद्धतीने असतो, छोटं पेजर सरकट डिवाइस आहे, त्याला एक छोटासा पाईप आहे कॅनिला आहे जो की तुमच्या त्वचेमध्ये बसवला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत की ज्यांना 3-4 वेळा इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा ज्यांचा डोस खूप आहे, तर तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच वेळेस इन्सुलिनचे इंजेक्शन घेणाऱ्या रुग्णांची जर तुमचा वार्तालाप झाला तर त्यावेळेस लक्षात येईल की सांगतील तुम्हाला की नाश्त्याच्या आधी मला 10 युनिट घ्यावं लागतं किंवा बाकीच्या जेवणाच्या आधी मला 15 युनिट घ्यावं लागतं. तर हे युनिट काय, तर हा आहे डोस, इन्सुलिनचा डोस. तर बऱ्याचशा रुग्णांना इन्सुलिनचा डोस हा साधारणपणे 60-70-100 युनिटपर्यंत घ्यावा लागतो दिवसात आणि ते सुद्धा मग 3-4 वेळा, म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी घ्यावं लागेल, दुपारच्या जेवणाच्या वेळी घ्यावं लागेल, संध्याकाळी घ्यावं लागेल, रात्री घ्यावं लागेल, घराच्या जोपताना घ्यावं लागतं, केवळ आणि केवळ रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायचं. अशा रुग्णांना 3-4 वेळेस इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यापेक्षा सुद्धा जर इन्सुलिनचा पंप वापरला गेला तर त्याचा बराचसा फायदा होतो आणि बरेचसे रुग्ण अशा रुग्ण आहेत जे 100% किंवा 150 युनिट घेत होते त्याचं 50% इन्सुलिनचा डोस हा कमी होतो. त्याचं कारणच असं आहे की कंटिन्युअसली तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सोडलं जातं आणि त्याच्यामुळे तुमचा डोस सुद्धा कमी होतो. बऱ्याच जणांना हायपोग्लायसेमिया आणि डायबिटीस, हायपोग्लायसेमिया आला काही शेवटी जसं सांगितलं की रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालेले काही लक्षणं असतात, तुम्हाला भूक लागते किंवा हातापायात थकाव येतात किंवा घाम होतो, पण बऱ्याच जणांना रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होऊन सुद्धा ही लक्षणं दिसत नाही. त्यालाच म्हटलं जातं हायपोग्लायसेमिया आणि अवेअरनेस, म्हणजे ते अवेअर नसतात, त्यांना समजत नाही की आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे. मग अशा रुग्णांसाठी सुद्धा इन्सुलिनचा पंप हा सगळ्यात चांगला, सगळ्यात बेस्ट. तर 3-4 वेळेला किंवा तुमच्या इन्सुलिनचं युनिट जर जास्त असेल, डोस जर जास्त असेल किंवा जर तुम्हाला रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालेलं लक्षणं येत नसतील तर तुम्ही हा पंप यूज करणं हा खूप फायद्याचा ठरतो. फक्त आणि फक्त याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की या पंपची कॉस्ट हा खूप कॉस्टली पडतो, बेसिक कॉस्ट जास्त आहे आणि याचं जे मेंटेनन्स आहे, मेंटेनन्ससाठी तुम्हाला कंटिन्युअस रिफिल घ्यावं लागते, तुमच्या डोस प्रमाणे ठरते, तर ही रिफिलसुद्धा खूप महागात जाते. केवळ आणि केवळ कॉस्टमुळं हे बरेच जण वापरू शकत नाही, पण जर वापरायचं असेल बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंटपैकी जसं की सिरिंज आहे, पेन आहे, हे सुद्धा चांगले आणि त्याच्याबरोबरच जर तुम्ही इन्सुलिनचा पंप वापरला तर ते सगळ्यात चांगलं आहे. इन्सुलिनचे फायदे काय, आपण बघितलं इन्सुलिनचे गैरसमज बघितले, इन्सुलिन सत्य परिस्थिती बघितली, इन्सुलिन खरंच कुठल्या परिस्थितीत अनिवार्य हे बघितलं किंवा इन्सुलिन कधी कोणी कसं घ्यावं हे बघितलं, इन्सुलिनच्या विविध पद्धती बघितल्या जसं की सिरिंज आहे, पेन आहे, या सगळ्या गोष्टींना आपण इन्सुलिन सुसज्य झालेलं आहे, वेदनादायी सुद्धा नाही आहे, पण इन्सुलिन घेतल्यानंतर खरंच फायदे आहेत का? मी एवढं सांगतोय की तुम्ही इन्सुलिन
घ्या, तुम्ही डॉक्टर बदलू नका, तुम्ही मेंटॅलिटी बदला, पण खरंच फायदेशीर आहे का? तर खरंच फायदेशीर आहे. जर तुमच्या डॉक्टरनी सजेस्ट केलं असेल की तुम्ही इन्सुलिन घेणं गरजेचं आहे, तर त्याचे हे बेनिफिट्स आहेत, हे फायदे आहेत. पहिलं आहे की रक्तात साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं. तुम्हाला खरं सांगतो, डॉक्टर ज्या वेळेस गोळ्या देतात आणि डॉक्टर ज्या वेळेस इन्सुलिन देतात, इन्सुलिन नंतरचं ब्लड शुगर किंवा रक्तात साखरेचं प्रमाण कमी होण्याचा जो प्रेडिक्शन, जो अंदाज बांधला जातो, हा गोळ्यांपेक्षा सुद्धा व्यवस्थित बांधला जातो. तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात की 15 दिवसानंतर साधारणपणे साखरेचं प्रमाण हे एवढं कमी होईल. ते इन्सुलिन होऊ शकतं, रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित आणि संतुलित हे फक्त इन्सुलिनच होऊ शकतं. तसं प्रेडिक्शन फक्त इन्सुलिनच होऊ शकतं, गोळ्यांना होत नाही. कारण गोळ्या ह्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतात, पण इन्सुलिन हे एकाच पद्धतीने परिणाम करतं. आणि त्याच्यामुळं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे संतुलित किंवा नियंत्रित राहतं, हा एक फायदा आहे. दुसरी गोष्ट की दुष्परिणाम टाळले जातात. त्याचं कारणच असं आहे, जसं मी सांगितलं की पहिल्यांदाच जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे अतिशय जास्त असेल आणि जर तुम्ही इन्सुलिन नाकारलं, तर तुमचे होणारे दुष्परिणाम हे शक्यता ही जास्त असते. आणि तुम्ही जर इन्सुलिन घेतलं आणि ते रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवलं, तर होणारे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. म्हणून होणारे दुष्परिणाम जर टाळायचे असतील आणि कुठल्या परिस्थितीत जर तुम्हाला डॉक्टरने इन्सुलिनचं इंजेक्शन सजेस्ट केलं असेल, तर तुम्ही ते नाकारून इन्सुलिनचं इंजेक्शन हे घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्सुलिन या इंजेक्शननं वजन वाढतं. आता हे बऱ्याच जणांना हा ड्रॉबॅक आहे वाटेल, पण बऱ्याच जणांना ते फायदेशीर आहे. त्याचं कारण असे की आपण लक्षणं बघितली होती मागच्या सत्रामध्ये, मधुमेहाची लक्षणे काय, तर 50% रुग्णांना एकही लक्षण येत नाही. कालच एक पेशंट आला होता, 450 ब्लड शुगर होती त्याची. 3 वर्षापूर्वी त्यांनी चेक केलं होतं, त्यावेळेस सुद्धा त्यांना ब्लड शुगर होती, पण 6 महिने त्यांनी गोळ्या बंद ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 400 पर्यंत गेलं होतं. पण त्याचं म्हणणं एकच होतं, डॉक्टर तुम्ही सांगताय का पण मला एकही लक्षण नाही. 50% रुग्णांना एकही लक्षण मिळत नाही किंवा दिसत नाही, पण बऱ्याचशा रुग्णांमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस वजन कमी होतं. आणि अशा रुग्णांमध्ये जर इन्सुलिन घेतलं तर तुमचं वजन हे पूर्ण होते. कारण बरेच जण असं म्हणतात की सर माझं वजन एकदम चांगलं होतं, 80 धट्टा होतो मी, पण ब्लड शुगर सुरू झाली आणि माझं वजन आता 50 झालं. जे बरेच जण विचार करतात की तुम्हाला झालंय का एवढं वजन कमी होण्याचं कारण, तर ते वजन कमी होण्याचं कारणच केवळ रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ते जर नियंत्रित ठेवलं तर तुमचं वजन सुद्धा वाढतं, तुमची तब्येत पूर्ण होऊ शकते. ती जर पूर्ण करायची असेल तर इन्सुलिन हे सगळ्यात चांगलं औषध आहे. इन्सुलिनचं वजनही वाढतं, पण हा ड्रॉबॅक बऱ्याचशा 60 रुग्णांमध्ये सुद्धा आहे. बरेचसे जर पेशंट बघितले मधुमेहाचे तर ते जाड असतात, तर तशा पेशंट्समध्ये सुद्धा वजन वाढण्याची शक्यता असते. पण वजन वाढणे हे चांगलं, वजन वाढणे याचा अर्थच असा आहे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित किंवा संतुलित झालेलं आहे. आता आपण इन्सुलिन घेतानाची काळजी काय. खरं आहे इन्सुलिन घेणं हे खूप सोपं झालेलं आहे, इन्सुलिन वेदनादायी नाही आहे, इन्सुलिन घेणं हे ॲक्सेप्ट केलं आपण, पण इन्सुलिन घेताना काही काळजी घ्यायची गरज आहे का? तर खरंच इन्सुलिन घेताना काही काळजी घेणं हे गरजेचं आहे. हे का माझ्या लक्षात आलं, त्याचं कारण असं आहे की बरेचसे पेशंट 10-12 वर्षापासून इन्सुलिन घेत होते, पण ते योग्य ठरावे की नव्हते. कदाचित त्यांचे गैरसमज असतील, डॉक्टरांनी सांगून सुद्धा त्यांना कळाले नसेल, पण ते जर व्यवस्थित तुम्ही घेऊ शकला तर बऱ्याच अंशी तुमचं इन्सुलिन बंद होऊ शकतो. म्हणजे एक पेशंटचंच सांगतो तुम्हाला की तो पेशंट इन्सुलिन घेत होता, दररोज साधारणपणे 30 ते 40 युनिट घेत होतो, पण त्याची घेण्याची पद्धत ही केवळ चुकीची होती. आणि जेव्हा त्याची पद्धत ही व्यवस्थित झाली तर त्याचा इन्सुलिनचा डोस हा कमी कमी करत 10 युनिट वर आला. तुम्ही जर इन्सुलिनचं इंजेक्शन व्यवस्थित घेतलं, त्याची थोडीशी जरी काळजी घेतली, तर बऱ्याच वेळेस इन्सुलिनचा डोस बदलतो, बऱ्याच वेळेस इन्सुलिन घ्यायची गरज सुद्धा पडत नाही. तर इन्सुलिन घेताना काय काळजी घेण्याची गरज आहे. एक, सुई आणि इन्सुलिनचा डोस हे फार बघणं गरजेचं आहे. डॉक्टर तुम्हाला फक्त लिहून देतात की सकाळी 12 युनिट घ्या, रात्री 8 युनिट घ्या, सकाळी 20 युनिट घ्या, रात्री 18 युनिट घ्या. पण ही युनिट म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर मार्किंग येते. ह्याच्यातील 2 प्रकारच्या सुई असतात, त्यासुद्धा गोळ होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे, इन्सुलिनच्या सुया जर बघितल्या तुम्ही तर काही सुया त्याच्यावर मार्किंग 40 पर्यंत आहे आणि काही सुयांची मार्किंग 100 पर्यंत आहे. इन्सुलिन हे वेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला दिलं गेलेलं इन्सुलिनचं इंजेक्शन आणि तुम्ही यूज करत असलेली सिरिंज ही व्यवस्थित आणि बरोबर असणं गरजेचं आहे. तुम्हाला दिलेलं गेलेलं इन्सुलिन जर 40 युनिटचं असेल आणि तुम्ही जर सिरिंज 100 युनिटची वापरत असाल, तर तुमचा डोस हा व्यवस्थित जात नाही. तर ते सुया आणि इन्सुलिन घ्यायचा डोस हे बघणं खूप गरजेचं आहे. पेनमध्ये फार प्रकार होत नाही, कारण पेनमध्ये ठरलेलं इन्सुलिनचं इंजेक्शन असतं, ठरलेली रिफिल असते, तुम्हाला फक्त डायल करावं लागतं आणि ते रिफिल द्यावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही सिरिंज यूज करता,
तो 100 सीसी जे आहे का 40 सीसी जे. दुसरी गोष्ट इन्सुलिन तुम्ही घेता मात्र इन्सुलिन घेण्याच्या जागा काय ठरलेले आहेत. बरेच जण इन्सुलिनच्या जागा व्यवस्थित घेत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन जात नाही. आपण ज्या इन्सुलिनच्या पद्धती बघितल्या त्याच्यात बाजूला एक फिगर आहे की इन्सुलिन कुठं घ्यावं, इन्सुलिन घेण्याच्या जागा. इन्सुलिन घेण्याच्या जागा त्या साधारणपणे दंडावर, मांडीवर किंवा पोटावर या तीनच ठिकाणी इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्यात येतं. बरेच जण पिंढऱ्यामध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात पण तिथं घेऊ नका. मांडीवर, पोटावर किंवा दंडावर घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही दंडावर घेता त्यावेळेस स्वतः इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकत नाही. स्वतः माणूस दंडा घेऊ शकत नाही पण पोटावर आणि मांडीवर मात्र घेऊ शकता. आणि घेताना फक्त कातडीवर उचलून ते 90 डिग्रीमध्ये उचलणं गरजेचं आहे. ते त्वचेतच जातं, ते नसेमध्ये जात नाही, ते तुमच्या मसलमध्ये जात नाही. आणि हे घेतल्यानंतर साधारणपणे तुम्ही डॉक्टरना ऑब्झर्व केलं असेल, इंजेक्शन केल्यानंतर बरेचसे डॉक्टर सोडतात इंजेक्शनची जागा. ते इन्सुलिनचं इंजेक्शन घेतल्यानंतर सोडायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, त्याचा डोस व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या जागासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यावर टेपीच्या बाजूला दोन कोण सोडून उजवीकडे किंवा डावीकडे किंवा मांडीवर बघायच्या बाजूला किंवा दंडावर जर दुसरा माणूस घेत असेल तर त्या जागा महत्त्वाच्या आहेत, त्याचा डोस महत्त्वाचा आहे आणि घेण्याची टेक्निक ही सुद्धा महत्त्वाची आहे. हे जर व्यवस्थितरित्या घेतलं तर बऱ्याच वेळेस बऱ्याचशा रुग्णांमध्ये इन्सुलिनचा डोसा कमी होतो आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये इन्सुलिनची गरज सुद्धा पडत नाही. दुसरं महत्त्वाचं आहे वेळा पाळणं. वेळा पाळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण कसं आहे, जसं मी सांगितलं की इन्सुलिनचा महत्त्वाचा प्रॉडक्ट जो आहे तो रक्तातलं साठण्याचं प्रमाण एकदम कमी करते किंवा हायपरग्लायसेमिया असं म्हणतो, तर ते होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही जेवणाच्या वेळा पाळल्या आणि इन्सुलिनच्या वेळा पाळल्या तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे संतुलित नियंत्रित राहतं, कमी जास्त होत नाही. तर तुम्हाला सांगितलेल्या वेळेप्रमाणे जेवण करणं, जेवणाची विभागणी करणं आणि इन्सुलिनच्या इंजेक्शनसुद्धा वेळेनुसार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरेचसे इन्सुलिनचे इंजेक्शन तुम्हाला डॉक्टर सांगतील की झोपताना घ्या, बरेचसे इन्सुलिनचे इंजेक्शन डॉक्टर सांगतील की जेवणाच्या आधी घ्या. त्यांनी सांगितलेल्या वेळा ह्या पाळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या जर वेळा पाळल्या, जागा जर व्यवस्थित पाळला, तुम्ही जर डोस व्यवस्थित घेतला तर इन्सुलिन सतत राहू शकत नाही. तिसरी जागा जे आपण आधीच बघितलेलं आहे इन्सुलिन कुठं कुठं घ्यावं, तर मांडीवर, पोटावर किंवा दंडावर घेणं गरजेचं आहे. कातडीवर घेणं गरजेचं आहे, कातडी 2 फुटांमध्ये वर असून सरळ 90 डिग्रीमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्तातलं साखरेचं स्वयंपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याला आम्ही एस एम पी जी असं म्हणतो. बऱ्याच डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जर बघितलं तुम्ही तर खाली लिहिलेलं असतं एस एम पी जी. असे एस एम पी जीचा अर्थच असा आहे की स्वयंपरीक्षण करणं रक्तातलं साखरेच्या प्रमाणाचं ते खूप गरजेचं आहे. तर ते कसं करू शकता, ग्लुकोमीटर मिळतं. ग्लुकोमीटरमध्ये तुम्ही सकाळ, उठा, संध्याकाळ किंवा डॉक्टर सांगितलं तुम्हाला टेबल करून देते त्या पद्धतीने तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे बघणं गरजेचं आहे. याचं कारणच असं की मध्येच एखाद्या वेळेस तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता असते आणि तो जर टेबल तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेला तर त्या पद्धतीने सुद्धा डॉक्टर इन्सुलिनचा डोस हा कमी करून देऊ शकता. त्याच्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही इन्सुलिन सुरू केलं असेल तर त्यावेळेस घ्यावायच्या जागा कोणत्या पद्धतीने घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं, डोस किती असावा आणि त्याचबरोबर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे स्वयंपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या जर काळजी घेतल्या तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण व्यवस्थित राहू शकतं. इन्सुलिन सतत औषध नाही आहे आणि बऱ्याच अंशी बऱ्याच परिस्थितीमध्ये इन्सुलिन हे कमी होतं आणि इन्सुलिन हे बंदसुद्धा होऊ शकतं. इन्सुलिनमुळे तुम्ही हेल्थीदायक जगू शकता. बऱ्याच वेळेस असं सांगतो की मधुमेह असं निरोगी जीवन जगू शकतो नाही हा सुद्धा प्रामुख्य दर्शवत आहे लोकांमध्ये. मला एकदा मधुमेह झाला म्हणल्यानंतर दुष्परिणाम होणारच, मला एकदा मधुमेह झाला म्हणल्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण व्यवस्थित येणार नाही आणि दुष्परिणाम होणार आणि सरते शेवटी मी निरोगी आयुष्य जगू शकणार नाही. तर हे चूक आहे. इन्सुलिन बरोबर रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवून तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता. सगळ्यात शेवटचं वाक्य या वर्षीची थीम आहे इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनची, फॅमिली अँड डायबिटीस कुटुंब आणि मधुमेह. त्याचं कारणच असं सांगितलं त्यांनी की एक मधुमेह रुग्ण हा फक्त रुग्णावरच हँडल होत नाही, रुग्णावरच तो त्रासदायक होत नाही तर ते कुटुंबाला सुद्धा त्रासदायक ठरलं जातं. म्हणून कुटुंबाची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा त्या मधुमेह रुग्णामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी थीमच यावर्षी जी अशी ठेवली आहे की द फॅमिली अँड डायबिटीस. म्हणून 14 नोव्हेंबरचा पुढचा जो आपला प्रोग्राम असेल त्याची थीम साधारणपणे ही असेल की फॅमिली आणि डायबिटीस. तर त्यावेळेस माझा असा आव्हान राहील की तुम्ही एक एक नुसतेच रुग्ण न येता पूर्ण जर फॅमिली आली तर फॅमिलीशी आपण डिस्कस करू शकतो आणि फॅमिलीच्या